यापूर्वी आमदार तुषार राठोडच्या एका मतदारसंघामध्ये 107 कोटी रुपयाचा विमा मिळाला. मी आमदार असताना कंधार लोहा मतदारसंघामध्ये 100 कोटीचा विमा मिळाला. नांदेड जिल्ह्याला 500 कोटीचा विमा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळाला. एकाच जिल्ह्याला 500 कोटी मिळाले आणि काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी 365 कोटी द्यायचे. सभेमध्ये सांगितलं की आत्ता मोड उदगीर देगलूर समरोळी जाणारा रस्ता असेल, अनेक रस्त्याचे प्रश्न असतील. तुम्ही आमच्यावर थोडा आज नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही कामं चालू आहेत ते फक्त नॅशनल हायवेचे कामं चालू आहेत. अशा बरोबर एखाद्या सभेमध्ये आपण विचारा की एवढे वर्ष चव्हाण महाराजांनी या जिल्ह्यावर राजकारण केलं. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, नांदेड जिल्ह्यामध्ये 1 किलोमीटर किती 1 किलोमीटरचा नॅशनल हायवे आणू शकले नाही. तो आणण्याची नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकार गडकरी साहेब त्याच्यामध्ये मंत्री झाले आणि जवळपास 6000 कोटी रुपयाची कामं या नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेच्या मार्फत चालू आहे. पण हे दानच कोणाला आहे की आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून माझी विनंती राहणार आहे की उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकदा चूक झाली मेहरबानी करून दुसऱ्यांदा चूक करू नका. एवढा गरीब आणि प्रामाणिक कार्यकर्ता तुम्ही सुभाषराव सामनेला माझ्यापेक्षा जास्त ओळखता, त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भाने पण मला अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु उद्याच्या 30 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून सुभाषराव सामने याला विजय करा ही विनंती करायला आपल्या समोर उभा आहे. रेल्वेचा मुद्दा कोळेगावकर साहेबांनी म्हणला, साबणे साहेबांनी म्हणला, नांदेड बिदर रेल्वे ही मंजूर झाली पाहिजे. याच्यासाठी आमच्या शेजारचे खासदार आत्ताचे मंत्री आदरणीय भागवत सुभासाहेबांचे मी असे, त्यावेळेस अन्वय साहेबांवर भले वेगळं खातं असे, परंतु अनेक वेळेस या संदर्भात आम्ही त्यांना भेटलो, त्यांची मदत घेतली आणि नांदेड ते बिदरचा रेल्वे मार्ग आपण मंजूर केला. मध्ये काही लोकांनी अफवा पसरवण्याचं काम केलं, मला त्याच्यामध्ये देण्या घेणं नाही. पण दानवे साहेबांना मी विनंती करणार आहे, थोडं बघे बाबा साहेब, दानवे साहेबांना मी विनंती करणार आहे, अनेक वर्षाच्या संघर्षानंतर नांदेड बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे आणि परमेश्वराला असं वाटलं असेल हा जर मार्ग पूर्ण करायचा असेल
तर मराठवाड्याचे खातं दिलं पाहिजे म्हणून हे खातं तुमच्याकडे आमची विनंती एवढीच आहे की सुभाषराव सामने निवडून येतील. सुभाषराव सामने निवडून आल्यावर तुमच्या हाताने खोबा साहेबांच्या उपस्थितीत या रेल्वे मार्गाचा शुभारंभ झाला पाहिजे अशा पद्धतीने कोकण आश्वासन ठेवल्या. आमच्या इथले लोक त्यांच्या कोकण आश्वासनावर विश्वास ठेवत नाही. कोणाचं घोडं कधी कुठं उदळ हे सांगायची आवश्यकता नाही. निवडणुकीच्या निमित्तानं कोण कसं येईल हे सांगता येत नाही. परंतु या तालुक्याची जनता अतिशय हुशार जनता यांना माहिती आहे की निवडणुकीपुरतं कोण येते आणि निवडणुका झाल्यावरही कोण येते. जत्रातला दुकानदार माहिती आहे, जत्रातल्या दुकानदारावर भरोसा ठेवू नका. जत्रातला दुकानदार या जत्रात आणा तर आणा, पुढच्या जत्रात येते की नाही माहिती. पण हे सारणीचं दुकान हे परमनंटने भरोशाचं दुकान आहे. मार खराब निघाला तर हात धरू शकतो, चांगला निघाला तर पाठीवर हात खराब किती हात धरू शकतो. त्यांचा कुठंच हात धरू शकत नाही. निवडणुकीच्या निमित्ताने येतील, अनेक लोक येतील, बोलतील, करतील, पण माझी तुम्हाला हात जोडून मिळेल की राहणार आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही खासदार करतो. देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि विक्रम प्रस्ताव स्थापन केला. त्याच पद्धतीनं सुभाषराव साबणे यांना निवडून द्या. या महाराष्ट्रामध्ये काय चित्र घडते मी सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला असं वाटेल की 106 तिकडे आमदार आहे, सुभाषराव साबणे आले तर 107 होतील. पण सुभाषराव साबणे आले राठोड साहेब तर महाराष्ट्रामध्ये 1-2 महिन्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. काय झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण बघितलं महाराष्ट्राच्या जनतेचा कोण कोणत्या बाजून आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष समोर आला, विधानसभेला आला, जिल्हा परिषदेला आला. त्यामुळे माझा विश्वास दानवे साहेब निश्चित आहे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि या समोर बसलेल्या जनतेच्या आशीर्वादानं सुभाषराव साबणे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी विनंती राहणार आहे की ह्या निवडणुकीकडे आपण गांभीर्याने घ्या आणि एका अभ्यास विधानसभा क्षणाक्षणाला गाजवली अशा एका कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभा राहा आणि सुभाषराव साबणे यांना विजय करा एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.